नमस्कार. साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात होणार डिजिधन योजनेचा समारोप. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान देणार दीक्षाभूमीला भेट. दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या टपाल तिकिटाचं करणार अनावरण. उद्योगिनींनी 2022 पर्यंत नवीन लक्ष्य गाठण्याचा संकल्प करून देशाची वेगानं प्रगती घडवावी. पंतप्रधानांचं स्त्री शक्तीला आवाहन. अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त या महामानवाला देशभरातून अभिवादन. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा स्मरण दिवस गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणी प्रार्थना. आणि सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पीव्ही सिंधू आणि साई प्रणीत यांचा उपांत्य फेरीत प्रवेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर भेटीवर येत असून या भेटीदरम्यान विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्याबरोबरच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधान करणार आहेत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातली 3 तर परळी आणि चंद्रपूर विद्युत केंद्रातली प्रत्येक 1 युनिट अशी 5 विद्युत युनिट पंतप्रधान राष्ट्राला अर्पण करणार आहेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आखलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेतल्या भव्य सोडतीतल्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात येईल. आंबेडकर जयंतीच्या विशेष दिनी आपण नागपूरला भेट देणार हा आपला सन्मान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. पवित्र दीक्षाभूमीला भेट देऊन आपण तिथे प्रार्थना करणार असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कृषी आदिवासी आणि इतर क्षेत्रात स्त्री शक्तीनं दिलेल्या योगदानाप्रमाणेच स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये म्हणजे 2022 पर्यंत नवीन लक्ष्य गाठण्याचा संकल्प उद्योगिनींनी आत्ताच करावा आणि देशाची प्रगती वेगानं घडवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेच्या सुवर्ण जयंती महोत्सवाचा विशेष कार्यक्रम मुंबईत झाला. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्योजिका आणि मान्यवरांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. प्रत्येक महिलेमध्ये एक उद्योगिनी दडलेली असते, त्यामुळेच ती कुटुंबाचं व्यवस्थापन करू शकते. देशात अनेक ब्रँड केवळ महिलांनी यशस्वी करून दाखवले आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या मुद्रा योजनेचा लाभ 70% महिलांनी घेतला. तसंच सुकन्या समृद्धी योजना, नवमाता मृत्यूदर कमी करणं, उज्ज्वला गॅस योजना याद्वारे महिलांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारनं केला असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचा सध्याचा ठावठिकाणा तसंच त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बगलाई यांनी सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. वर्षभरापूर्वी जाधव यांचं अपहरण करून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं. तेव्हापासूनच जाधव यांच्या अपहरणाबद्दल भारत इराणबरोबर चर्चा करत आहे. मात्र याबद्दल कोणतीही कागदपत्र पाकिस्तानकडून भारताला देण्यात आलेली नाहीत असं ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना वकिली मदत देण्यासाठी भारतानं 13 वेळा विनंती केली, मात्र पाकिस्ताननं ही विनंती फेटाळून लावल्याचं त्यांनी सांगितलं. कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपूर्ण देशाची सहानुभूती आहे. त्यांना फाशीची शिक्षा सुनावणं हे न्याय आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचं बगलाई यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. अमेरिकेनं काल अफगाणिस्तानमधल्या पाकिस्तान सीमेलगतच्या नानगर प्रांतात अण्वस्त्रविरहित बॉम्बचा हल्ला केला. या हल्ल्यात किती प्राणहानी झाली याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. GBU-43 या नावाचा हा बॉम्ब असून त्याचं 21,600 पाऊंड एवढं वजन आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला मान्यता दिली होती आणि त्याचं लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हा बॉम्ब आपलं लक्ष अचूक वेधतो आणि यावेळी इसिस या दहशतवादी संघटनेचे तळ हे लक्ष्य होतं असं व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव यांनी सांगितलं. या भागात इसिसचे 600 ते 800 दहशतवादी लपले असल्याचा अंदाज होता. राज्यात पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही अतिशय समाधानाची बाब आहे आणि हे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीनं गती घेतल्याचं द्योतक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं.
मुंबईत काल यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत पंचायत राज संस्था तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी लातूर, सोलापूर आणि जळगाव जिल्हा परिषदांना तर खानापूर, विटा, देवगड आणि अचलपूर पंचायत समित्यांना गौरवण्यात आलं. अमृत आणि नगरोत्थान अभियानाअंतर्गत राज्यातल्या 28 शहरांमधल्या 1622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं ई भूमिपूजन काल एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानातून केलं. राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्यानं तो अधिकाधिक वाढवण्यासाठी तसंच नागरिकांना चांगलं राहणीमान आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणं आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शहरातली कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येईल. कामांची गुणवत्ता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एकाच वेळी 28 विविध प्रकल्पांचं ई भूमिपूजन करण्याचा राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कवींनी कोणत्याही व्यक्तीच्या आहारी न जाता सामाजिक राजकीय विषमतेवर त्रयस्थपणे भाष्य करणं अपेक्षित असतं. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं उत्तरदायित्व आपण जपलं पाहिजे असं मत महाराष्ट्राचे लाडके वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलं. फुटाणे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यात फुटाणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील उपस्थित होते. कवी, साहित्यिक, सिनेनाट्य कलाकारांनी समाजाचं आपण काही देणं लागतो याचं भान ठेवून नागरिकांच्या प्रश्नाला थेट हात घातला पाहिजे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर आणि आमिर खान यांनी पाणी या नागरिकांशी रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्नाला ज्या प्रकारे हात घातला हे केवळ स्वागतार्हच नव्हे तर अनुकरणीय आहे. अमृत महोत्सवी वर्षाचा संकल्प म्हणून मराठवाडा, विदर्भ दौरे काढून त्या भागातील शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीनं काम करणार असल्याचं फुटाणे यांनी सांगितलं. जगण्यातली विषमता टिपत दमा मिरासदार यांनी कमीत कमी शब्दात जगण्यातील दाहक वास्तव मांडलं अशा शब्दात सुशीलकुमार शिंदे यांनी फुटाणे यांचा गौरव केला. भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय क्रांतीसूर्य संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती. सामाजिक क्रांतीच्या या युगंधर, युगप्रवर्तक, अग्रदूतास विनम्र अभिवादन. भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले. वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर, युगप्रवर्तक, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची विचारमूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वप्न गोजी रे भारत भूते लोचनात रे खियले इतिहासाचे पान सुवर्णी रंग बुनते गेले. प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशहा विनम्र अभिवादन.
मुंबईतल्या सायन कोळेवाडा इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं काल रात्री आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या चित्ररथाची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांचा मोठा सहभाग होता. सांताक्रूज इथल्या भीमवाड्यात सिद्धार्थ बुद्ध संस्कार केंद्राच्या वतीनं रात्री बुद्धवंदना करण्यात आली. बाबासाहेबांच्या तत्वाची जीवनात अंमलबजावणी करण्याची सामुदायिक प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जात आहे. आजच्याच दिवशी येशूला सुळावर चढवण्यात आलं. अनेक यातना सहन केल्यानंतर येशूनं प्राण सोडले. आजपासून 3 दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे. आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात. गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बी साई प्रणित, के श्रीकांत तसंच अश्विनी पोनप्पा आणि बी सुमित रेड्डी यांच्या जोडीनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या एकेरीत सिंधूनं इंडोनेशियाच्या फित्रियानी हिचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 19-21, 21-17, 21-8 असा पराभव केला. आता तिचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत बी साई प्रणितनं चीनच्या क्योबिन याचा 21-15, 21-23, 21-16 असा पराभव केला. अन्य एका अटीतटीच्या सामन्यात के श्रीकांतनं इंडोनेशियाच्या एहसान मौलाला याचा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात अश्विनी पोनप्पा आणि बी सुमित रेड्डी यांच्या जोडीनं कोरियाच्या जोडीचा 17-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. तर महिला दुहेरीत पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीनं जपानच्या जोडीचा पराभव केला. हवामान. उन्हाचा तीव्र चटका जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल तापमानात सरासरीत लक्षणीय वाढ झाली तर तुलनेनं मराठवाडा विदर्भात तापमापकाचा पारा स्थिरावला होता. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरी इतकंच होतं. राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यातल्या भिरा इथं 44.5 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात होणार डिजिधन योजनेचा समारोप. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान देणार दीक्षाभूमीला भेट. दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या टपाल तिकिटाचं करणार अनावरण. उद्योगिनींनी 2022 पर्यंत नवीन लक्ष्य गाठण्याचा संकल्प करून देशाची वेगानं प्रगती घडवावी. पंतप्रधानांचं स्त्रीशक्तीला आवाहन. अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त या महामानवाला देशभरातून अभिवादन. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा स्मरण दिवस गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणी प्रार्थना. आणि सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि साई प्रणित यांचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.